Yeah.
साथियों वामन दादा है। पूजने को तो पाँव बहुत है, गौतम जैसे पाँव नहीं, पाँव नहीं। पूजने को तो पाँव बहुत है, गौतम जैसे पाँव नहीं। आज ये दुनिया में तो गाँव बहुत हैं, महू के जैसा गाँव नहीं। दुनिया में तो गाँव बहुत हैं, महू के जैसा गाँव नहीं। पूजने को तो पाँव बहुत हैं, मगर गौतम जैसे पाँव नहीं। ये दुनिया में तो गाँव बहुत हैं, मगर महू के जैसा गाँव नहीं। बोलते जालते रहिए, महू के जैसा गाँव नहीं। अरे छाव छाव तो हमने बहुत है देखी, मगर पीपल जैसी छाव नहीं। अरे ये दुनिया में तो राव बहुत है, मेरे भीम के जैसा राव नहीं। दुनिया में तो राव बहुत है, भीम के जैसा राव नहीं। आणि अधिक वेळ न घेता गाण्याला सुरुवात करतो दादा, परवानगी। नागांच्या खानदानी क्या बात आहे बेटा, म्हणजे तो फुसफुस करणारा नागाविषयी बोलत नाही बरं का मी, ते फुसफुस करणारा नाग नाही। नागवंशी ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणचं नाव नागपूर, आणि त्यांच्या वस्तीपासून जी नदी वाहत होती त्या नदीचं नाव नाग नदी। दादा नागपुरातूनच आले, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण नागपुराची भूमी ही पवित्र भूमी,
जगातला कुठलाही बुद्धिवाला बुद्धिवादी आला प्रथमतः त्या नागभूमीचं दर्शन घेतो म्हणजे माझ्या नागवंशीयांचं दर्शन घेतो. म्हणून लिहिलंय काय एक एक शब्द ऐकावा आणि आवडेल तिथे दाद द्या. कलावंत हा तुमच्या दादीचा भुकेला असतो. तुमची दाद कलावंताला ऊर्जा देऊन जाते. नागांच्या खानदानी नागांच्या खानदानी त्या नागाला प्रणाम. नागाच्या खानदानी नागाच्या खानदानी नागाला प्रणाम माझा. माझ्यासोबत ढोलक वाजवत आहे पंबीबाई. त्यांनी हे 50 रुपये नसून माझ्यासाठी 50,000 बरोबरीचे आहेत. पंबीबाई शुक्रिया जय भीम इसे मैं रख लेता हूँ. नागाच्या खानदानी नागाला प्रणाम माझा. आई भीमाई माई नागाच्या खानदानी नागाला प्रणाम माझा. आणि इथून तुमची जबाबदारी सुरू होते. एक हात शांत बसायला नको कारण मी जर सत्य बोलत असेल तर. नागाच्या खानदानी त्या नागाला प्रणाम माझा. आई भीमाई तुझ्या आई भीमाई तुझ्या वाघाला प्रणाम. आई भीमाई तुझ्या वाघाला प्रणाम माझा. का प्रणाम करायचा? आज मुलं स्वतःच्या बापाला बाप म्हणायला तयार नाही. परंतु जगातलं एकमेव उदाहरण आहे फॉर एक्झाम्पल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याला मी बाप म्हणतो, माझा बापही बाप म्हणते, माझी आई बाप म्हणते, माझी बायकोही बाप म्हणते. माय भीमाई तुझ्या वाघाला प्रणाम माझा. कारण काल ह्या चार ओळी ऐकाव्या. काल
माझ्याहून श्रेष्ठ श्वानांना भाव होता. श्वान म्हणजे कुत्रा, कुत्र्याचं स्टँडर्ड नाव श्वान. आम्ही माणसं असून आमची माणसातही गंती नाही, कुत्र्याचं नाव श्वान. म्हणून म्हणतो काल, अरे काल माझ्याहून श्रेष्ठ कुत्र्यांना भाव होता आणि विरोधात माझा हा सारा गाव होता. काल माझ्याहून श्रेष्ठ श्वानांना भाव होता, विरोधात माझा हा सारा गाव होता. पण माझा बालना बाका झाला मनोज राजा, कारण पाठीशी माझा भीमराव होता. प्रणाम करायचा बाबासाहेबांना. माझा बालना बाका झाला मनोज राजा, कारण पाठीशी माझा भीमराव होता. का स्पर्शाने स्पर्शाने युगंधराच्या माती ही कणक झाली. माझ्या फाटलेल्या शब्दांना मोत्याची समकाली. अरे भीम जन्माने मनोज राजा पांगत आमचा फिरला रे. जोहार करणाऱ्या माणसात मर्दाची धमक आली. पहिली म्हण, बाबासाहेबांचं स्मरण होतात, रमाईचं सुद्धा स्मरण होत आहे. आणि प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री आहे, जशी बाबासाहेबांसोबत रमाई आहे. जर बाबासाहेबांच्या जीवनात रमाई आली नसती तर कदाचित बाबासाहेब बाबासाहेब झाले नसते. म्हणून वंदनात या अनेक वंदन गीत पाहिले तुम्ही, त्यात फक्त बाबासाहेबांचा यांचा बुद्धाचा फुल्यांचाच उल्लेख आहे, परंतु मी आवर्जून रमाईचा सुद्धा उल्लेख केला, त्यांना सुद्धा वंदन करतो. ऐकाव पहिलकडं काय दादा अनिरुद्ध दादा तवजे चाहूंगा आपसे. स्वतः उपवासी स्वतः उपवासी राहून आम भरवी रे. स्वतः उपवासी आम भरवी रे. स्वतः उपवासी राहून आम भरविले. रमाईने स्वतःचा घास आम्हाला चारला, म्हणून ही माझी खानदान जिवंत आहे. स्वतः उपवासी राहून आम भरली. स्वतः उपवासी राहून आम भरवी रे. स्वतः उपवासी राहून
तुझा मायर माई तुझा डोंगरे साहेब मायर माई तुझा त्यागाला प्रणाम माझा मायर माई तुझा तुझ्या त्यागाला प्रणाम माझा क्षयाने जरी शंक झाली रमाई कादर भाई तो जे चाहूंगा आपसे क्षयाने टीवी नावाचा आजार त्या आजाराने क्षयाने जरी शंक झाली रमाई पण मुकनायकाचे अंक झाली रमाई क्षयाने जरी शंक झाली रमाई पण मूक नायकाचे अंक झाली रमाई मनोज राजा उडण्याचे बड नसलेल्या या कोटी पाखराचे पंख झाली रमाई विचार करायला लावणार बाबासाहेबांनी अनेक ग्रंथ लिहिलेत पण त्या अनेक ग्रंथामध्ये दोन शोध ग्रंथ आहेत अजूनही ज्यांच्यासाठी हे ग्रंथ लिहिला त्यांनी ऑब्झर्व केलं नाही या ग्रंथावर विशेषतः लक्ष दिलं नाही कुठले ग्रंथ अस्पृश्य मूळचे कोण शूद्र पूर्वी कोण होते अस्पृश्य मूळचे कोण शूद्र पूर्वी कोण होते क्या बात विचार करायला लावणारे शोध ग्रंथ आहेत शूद्र ज्या शिवाजीचा राज्याभिषेक ब्राह्मणांनी नाकारला कारण ते शूद्र होते म्हणून आम्हाला गावात राहू दिलं नाही आमचा चातुर्वर्ण्यात नंबरच नव्हता अनटचेबल्स गावकुसा बाहेर राहणार आहे ही दोन ग्रंथ ज्यांच्यासाठी लिहिले ज्यांनी ज्यांनी वाचले मनोज राजा त्याला सॅल्यूट करतोय परंतु वाचला नसेल त्यांना वाचण्याची विनंती करतोय शूद्र पूर्वी कोण होते जे स्वतःला कुणबी पाटील मराठी वगैरे वगैरे विभूषण लावतात तुम्ही आजही शूद्रच आहात रे व्यवस्थित शूद्रच आहात तुम्ही मुख्यमंत्री जरी असाल खासदार असाल केंद्रात मंत्री असाल पण तुम्ही शूद्रच आहात जोपर्यंत बाबासाहेब म्हणायचे जोपर्यंत समाजाचा शेवटला माणूस देशाच्या गादीवर बसत नाही राजगादीवर तोपर्यंत या देशाची व्यवस्था बदलणार नाही मला तुमच्यातला पंतप्रधान प्रधानमंत्री झालेला पाहायचा आहे काय म्हणायचे बाबासाहेब मला तुमच्यातला प्रधानमंत्री झालेला पाहायचा आहे आणि तो प्रधानमंत्री हुजरेगिरी करून होऊ शकत नाही त्याला खानदानी पाहिजे जे बाबासाहेबाला अपेक्षित होते म्हणून ज्यांनी ज्यांनी वाचलं नसेल विशेषतः तरुणांनी हे ग्रंथ वाचले अस्पृश्य मूळचे कोण शूद्र पूर्वी कोण होते वाचा वाचाल तर वाचाल कारण कादर भाई फोकट का पाने में कुछ भी मजा नहीं आता
फुकटे बनवून टाकलं या सरकारनं. कुठी साडी वापट, कुठं आनंदाचा सीधा, घ्या ना. तुमच्या बापानं खाल्ला नसन खा आनंदाचा सीधा. म्हणून हा मनोज राजाला येतोय, फोकट का कुछ भी पाने में मजा नहीं आता, नमक ना हो तो खाने में मजा नहीं आता. फोकट का कुछ भी पाने में मजा नहीं आता, नमक ना हो तो खाने में मजा नहीं आता, नहीं आता. हे मनोज राजा, पेट तो कुत्ते भी भरते हैं. मनोज राजा, अरे पेट तो कुत्ते भी भरते हैं, मगर स्वाभिमान ना हो तो जीने में मजा नहीं आता. अस्पृश्य मूळचे कोण, शूद्र पूर्वी कोण होते, अस्पृश्य मूळचे कोण, शूद्र पूर्वी कोण होते, अस्पृश्य मूळचे कोण, शूद्र पूर्वी कोण होते, पूर्वी कोण होते. बाबा तू लावलेल्या हे माय बापा भीमा, बाबा तू लावलेल्या, बाबा तू लावलेल्या शोधाला प्रणाम माझा, बाबा तू लावलेल्या शोधाला प्रणाम, बाबा तू लावलेल्या शोधाला प्रणाम माझा, 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 बाबा तू लावलेल्या शोधाला प्रणाम माझा. आरक्षणाचे बी आरक्षणाचे बीज पेरले क्या मर्दाने, इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय संविधान तयार व्हायच्या आधी सुद्धा ज्या राजाने समाजाच्या शेवटल्या माणसाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपल्या राज्यामध्ये आरक्षण सुरू केलं, कोण होते ते? हॅलो महिला मंडळ, कोण होते ते आरक्षण देणारे, कोण होते? बोला की मुखियात का काल बोलण्याची मनाई होती, आज नाही आज बोलताय ते. बोला काय करा बाबा, इथल्या सारखा बायाच ना दिसत, मुली एक बी बोलत नाही, नवऱ्या संग भांडणतलाही जोर जोऱ्यानं करत अस. अरे बोला, बोलल्याशिवाय काही भेटत नाही बरं. आरक्षणाची सुरुवात छत्रपती शाहू राजांनी आपल्या राज्यामधून केली, आणि म्हणून
स्वराज्याला काय म्हणतात पिलर ऑफ द डेमोक्रेसी आरक्षणाचे जनक आणि म्हणून मनोज राजा त्यांना मानाचा मुजरा करायचा म्हणून हे कळवलेलं शेवट जरा ऐकाव आरक्षणाचे बीज पेरले ज्या मर्दाने 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 मनोज राजा त्या आम्ही खानदानी बापाची औलाद आहो आमच्या बापानं ज्यांना ज्यांना आपल्या छातीशी लावलं हे बाबासाहेबाचे लेकरं सुद्धा या आकाशात जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत त्यांना छातीचीच लावेल आणि लावून ठेवेल त्यांच्याशी कदापि बेमानी करणार नाही म्हणून म्हणतोय मनोज राजाचा मनोज राजाचा राजाला प्रणाम माझा मनोज राजाचा मनोज राजाचा मनोज राजाचा माय भी माई तुझा वाघाला जय भीम